आता मंत्रिमंडळासंदर्भातली अतिशय महत्वाची बातमी. तर आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. आजची ही बैठक महायुतीची माहिती सरकारची खरं तर शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता आहे. कारण आजच्या बैठकीला विशेष महत्व आहे. निवडणुकांच्या तोंडावर नवीन घोषणा आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचं प्रतिनिधी तात्या लांडगे यांच्याकडून. तात्या, काय सांगाल, सध्या ही महत्वाची बैठक आज होती आणि शेवटची बैठक कदाचित ही होऊ शकते. नक्कीच, कारण असं झालेलं आहे की आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वचनपूर्ती सोहळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांचे दौरेही सोलापूर आपलं राज्यभर झालेले आहेत. त्या अनुषंगाने आता 13 तारखेला आचारसंहिता जाहीर झाली तर तुमचा 45 दिवसांमध्ये तो सत्ता स्थापनेचा प्रोग्राम पूर्ण होणार आहे. जर 13 तारखेच्या पुढे जर आचारसंहिता गेली तर त्यासाठी प्रचंड म्हणजे 3 दिवसाचा वेळ लागू शकतो. त्यामुळं राष्ट्रपती राजवटही त्या काळामध्ये येऊ शकते. त्यामुळं 13 तारखेपासून आचारसंहिता लागेल ही या दृष्टीनं मंत्रालयाने हालचाली गतिमान झालेल्या आहेत. त्यासाठी ही आजची महत्वाची बैठक शेवटची असणार आहे. अगदी नक्कीच, धन्यवाद तात्या लांडगे दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकूणच या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमक्या घोषणा होतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.